वेलकम टू खान्स क्रॉप अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 12 एक्झरसाइज ऑफ ट्रॅडिशनल क्रॉप, या अगोदर आपण 5 लेक्चर बघितलेले आहेत. त्या 5 लेक्चरमध्ये आपण ट्रॅडिशनल क्रॉप याबद्दल डिटेल माहिती बघितलेली आहे. आज आपण बघणार आहो या ट्रॅडिशनल क्रॉपवरची एक्झरसाइज. आपल्या टेक्स्टबुकमध्ये जे प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. यासाठी तुम्ही टेक्स्टबुक तर पी डी एफवरून तुम्हाला या अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की टेक्स्टबुक PDF जे तुम्हाला पाठवलेली आहे त्यावरचे प्रश्न अगोदर लिहून घ्या. लिहून घेतल्यानंतर त्यावर आपण एक्सप्लेन करणार आहो आणि जे मला आणखीन प्रश्न द्यायचे आहेत ते प्रश्न तुम्हाला सांगणार आहो, तर ते तुम्ही व्यवस्थित नोट करून घ्या. यासाठी हे व्हिडिओ बघताना आपण पेन आणि नोटबुक सोबत असणं आवश्यक आहे. तर चला आपण सुरू करूया. आपला जो बोर्डाचा पेपर असतं ते एकूण 70 गुणाचं आहे, 70 मार्क्स, आणि हे 70 मार्काची विभागणी केलेली आहे 5 प्रश्नामध्ये. एकूण प्रश्न 5 असणार आहे आणि हे 5 प्रश्न आपल्याला आज बघायचे आहेत. तर पहिला जो प्रश्न येणार आहे, ॲन्सर द फॉलोईंग क्वेश्चन, त्यामधलं ए, सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द फॉलोईंग स्टेटमेंट्स, यालाच आपण MCQ असं म्हणतो. तर MCQ हे 5 विचारणार आहेत. आता हे ॲक्युरेट अजून आलेलं नाही, तर 11वीचं मॉडेल क्वेश्चन जे आहे त्यावरून मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहो. तर जेव्हा 12वीचं मॉडेल क्वेश्चन येणार आहेत तेव्हा आपण आणखीन एक व्हिडिओ टाकणार आहो. तर आपल्याला एक्झरसाइज घेत असताना थोडंफार मी आयडिया देणार आहे तुम्हाला मॉडेल क्वेश्चन पेपरची. तर पहिलं जे MCQ आहे ते MCQ या चॅप्टरवर कसे विचारतात, तर टेक्स्टबुकमध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत, पहिलं विचारलेलं आहे बॉटॅनिकल नेम ऑफ ग्राम इज डॅडॅश, तर इथं ग्राम या पिकाचं वनस्पती नाव का आहे. तर खाली आपल्याला 4 MCQ दिलेले आहेत, 4 MCQ पैकी आपल्याला एक निवडायचं आहे. तर आपण एक एक बघूया. ट्रिटिकम ॲस्टिवम हे जे आहे हे कोणत्या पिकाचं बॉटॅनिकल नेम आहे, तर हे आहे गहू पिकाचं, व्हीट क्रॉप. नंतर आहे अराचिस हायपोजिया, तर अराचिस हायपोजिया हे ग्राउंडनट पिकाचं बॉटॅनिकल नेम आहे. नंतर सीसर ॲरॅटिनम, आता सीसर ॲरॅटिनम जे आहे हे सीसर ॲरॅटिनम कशाचं बॉटॅनिकल नेम आहे, तर ते आहे ग्राम या पिकाचं. तर बॉटॅनिकल नेम ऑफ ग्राम इज सीसर ॲरॅटिनम, तर सेपरेट अंडरलाईन बॉटॅनिकलला करायला पाहिजे, हे आपण शिकवितांनाही सांगितलेलं आहे, आणखीन पुन्हा सांगत आहे. आणि ओरायझा सटायवा हे जे ऑप्शन दिलेलं आहे हे पॅडीचं आहे. तर इथं तुम्हाला एक सॅम्पल म्हणून प्रश्न दिलेले आहे, या सॅम्पलवरून आपल्याला आणखीन 3 प्रश्न तयार करता येतात आणि एकूण आपल्याला 5 प्रश्न आहेत. तर 5 प्रश्नावर आपल्याला 5 प्रश्न इथं तयार होऊ शकतात. जसं की बॉटॅनिकल नेम ऑफ व्हीट इज ट्रिटिकम स्पेसिस किंवा ट्रिटिकम ॲस्टिवम, हे तुम्ही तयार करायचं आहे. आता तिसरं तयार होऊ शकतं बॉटॅनिकल नेम ऑफ ग्राउंडनट इज डॅडॅश अराचिस हायपोजिया. चौथं होऊ शकतं बॉटॅनिकल नेम ऑफ ग्राम इज डॅडॅश सीसर ॲरॅटिनम. नंतर तयार होऊ शकतं प्रश्न बॉटॅनिकल नेम ऑफ पॅडी ओरायझा सटायवा. नंतर आपलं एक क्रॉप राहिलेलं आहे, ते कोणतं क्रॉप आहे, तर आपण बघितलं व्हीट, नंतर पॅडी बघितलं, नंतर आपण ग्राउंडनट बघितलं, नंतर सोयाबीन बघितलं, आणखीन ग्राम बघितलं. आता सोयाबीनचं बॉटॅनिकल नेम काय सांगितलेलं आहे आपण, ग्लायसिन मॅक्स.
तरी त्या प्रश्न असं तयार करायचं बाळांनो, बॉटॅनिकल नेम ऑफ सोयाबीन इज काय येणार, ग्लायसिन मॅक्स. तर इथं पाच प्रश्न तयार झाले. या पद्धतीनं प्रश्न विचारू शकतात. टेक्स्टबुकमध्ये सॅम्पल दिलेलं आहे की अशा पद्धतीने विचारतात. तर तसले प्रश्न किती तयार होऊ शकतात हे आपण स्वतःहून तयार करायचे आहेत. नो डाऊट, एनी प्रॉब्लम? नो प्रॉब्लम. ओके, नेक्स्ट बघूया. टू टिक्का इज द इम्पॉर्टंट डिसीज ऑफ डॅश क्रॉप. आता इथं काय विचारलेलं आहे, टिक्का डिसीज हे कोणत्या पिकाचं आहे. खाली पिकाचे नावं दिलेले आहेत, त्या नावापैकी आपल्याला एक नाव निवडायचं आहे. इथं तर पहिलं दिलं पॅडी, पॅडीचं आहे का टिक्का, नाही. दुसरं दिलं ग्राम, ग्रामचं टिक्का आहे का, नाही. व्हीटचं आहे का, नाही. ग्राउंडनटचं आहे. ओके, इथं काय चॉईस करणार आपण, ग्राउंडनट. तर टिक्का इज द इम्पॉर्टंट डिसीज ऑफ ग्राउंडनट क्रॉप. तर इथं सुद्धा आपल्याला आणखीन पाच प्रश्न तयार करता येतात. आपण जे पाच क्रॉप बघितलेले आहेत त्याचे महत्त्वाचे रोग आपण सांगितलेले आहेत. तर आता हे पॅडी आपण घेऊया. ब्लास्ट इज द इम्पॉर्टंट डिसीज ऑफ डॅश क्रॉप. तर ब्लास्ट हे कशाचं रोग आहे, पॅडीचं. तर हे असं तुम्ही तयार करायला पाहिजे. नेक्स्ट काय दिलेलं आहे, ग्राम. तर ग्रामचं विल्ट आहे. विल्ट इज द इम्पॉर्टंट डिसीज ऑफ ग्राम क्रॉप, असं हे एम सी क्यू तयार होणार. नंतर व्हीटवरचं कोणतं रोग आहे, रस्ट. रस्ट इज द इम्पॉर्टंट डिसीज ऑफ व्हीट क्रॉप. नंतर कोणतं क्रॉप इथे दिलेलं नाही, सोयाबीन दिलेलं नाही, है ना. तर आपण सोयाबीनचं कोणतं डिसीज आहे महत्त्वाचं, मोझॅक बघितलं आपण, है ना. मोझॅक इज द इम्पॉर्टंट डिसीज ऑफ सोयाबीन क्रॉप. तर असे प्रत्येक बीटवर आपल्याला पाच पाच प्रश्न सेम असे तयार करता येतात. तर हे तुम्ही तयार करायला पाहिजे, तर प्रॅक्टिस होणार तुम्हाला. नंतर तिसरं दिलेलं आहे, इंद्रायणी इज द व्हेरायटी ऑफ डॅश क्रॉप, है ना. तर इंद्रायणी ही काय जात आहे, व्हेरायटी आहे. तर ही व्हेरायटी कोणत्या पिकाची आहे खालीलपैकी. तर पहिलं दिलं पॅडी, तर इंद्रायणी कशाची आहे, जात पॅडीची आहे, बरोबर. तर असे आपल्याला पाच प्रश्न व्हेरायटीवर सुद्धा तयार करता येतात. किंवा आणखीन ज्या कॉमन व्हेरायटी जे आहेत प्रत्येक पिकाचे चार चार, तर एका पिकाचे तुम्हाला एम सी क्यू चार चार व्हेरायटीवर तयार करता येतात. तर सपोज इथं इंद्रायणी दिलेलं आहे, तुम्ही बासमती घेऊ शकता. बासमती इज द व्हेरायटी ऑफ डॅश क्रॉप, म्हणजे पॅडी क्रॉप. तर रत्ना घेऊ शकता, आय आर 8 घेऊ शकता, आय आर 20 घेऊ शकता. असे चार चार कॉमन व्हेरायटी जे आहेत. किंवा काही वेळेला असं विचारू शकतात, डॅश इज अ सेंटेड व्हेरायटी ऑफ पॅडी, है ना. आता सेंटेड व्हेरायटी राईसच्या कोणत्या आहेत पॅडीच्या, तर इंद्रायणी पण आहे, बासमती पण आहे, आंब्यामोहोर 157 पण आहे, आंब्यामोहोर 159 पण आहे. ह्या सेंटेड व्हेरायटी आपण जर पाठ करून ठेवलो, तर आपल्याला डॅश इज द व्हेरायटी ऑफ पॅडी क्रॉप असं जर विचारलं तरीसुद्धा आपल्याला लिहिता येणार. तर ग्राउंडनटच्या बघू आपण, ग्राउंडनटच्या कोणत्या व्हेरायटीज आहेत. SB11 आहे, त्यावर आपल्याला एम सी क्यू तयार करता येतं. नंतर TAG24 व्हेरायटी आहे ग्राउंडनटची, TAG26 आहे, TMV1 आहे, TMV2 आहे, TMV3 पण आहे, 4 पण आहे, 5 पण आहे, 9 आहे, 11 आहे. असे आपल्याला एम सी क्यू तयार करतात. हे ग्राउंडनटबद्दल सांगितलं आपण. आता बघूया सोयाबीनवर, सोयाबीनची व्हेरायटी कोणती आहे. ब्रॅग आहे, क्लार्क आहे, MACS 335 आहे, PKV
472 आहे, क्लार्क आहे, पंजाब आहे, या व्हेरायट्या सोयाबीनच्या आहेत. तर हे चार व्हेरायटी आपल्याला या पिकाचे पाठ असायला पाहिजे. नंतर व्हीट, व्हीटचे आपल्याला माहीत आहे कल्याण सोनं आहे, सोनालिका आहे, लोकवन आहे, ह्या व्हेरायट्यावर आपल्याला एम सी क्यू तयार करता येतात. किंवा आपण इथं डॅडॅस, डॅडॅस इज द व्हेरायटी ऑफ ग्राउंडनट क्रॉप म्हणायचं, म्हणजे इथं व्हेरायटीचं नाव लिहावं लागेल. तसे एम सी क्यू आपल्याला भरपूर इथं तयार करता येतात. तर तुम्ही स्वतःहून तयार करायला पाहिजे, तर तुम्ही परफेक्ट होणार बाळांनो. चौथं विचारलेलं आहे ग्राम ल्यूज कंटेन डॅडॅस ॲसिड. आता ग्राम ल्यूज काय सिक्रेट करतं, हायड्रोसायनिक ॲसिड करते का? नाही, हे हायड्रोसायनिक ॲसिड हे जवार करते, तर जवारचा आपल्याला भाग नाही आहे. नंतर कार्बोनिक ॲसिड हे सुद्धा आपल्या अभ्यासक्रमामध्ये आलेलं नाही आहे. ॲसिटिक ॲसिड नाही, तर काय आलेलं आहे, मॅलिक ॲसिड. तर ग्राम ल्यूज कंटेन मॅलिक ॲसिड, तर ग्राम प्लांटचं जे पान आहे तो मॅलिक ॲसिड आणि ऑक्झॅलिक ॲसिड सिक्रेट करतं, हे लक्षात असायला पाहिजे. तर इथं आपल्याला आणखीन एम सी क्यू असं तयार करता येते, ग्राउंडनट क्रॉप कंटेन डॅडॅस परसेंट ऑफ ऑइल, पुढे येणार आहे, तिथं आपण सोडून देऊ, पुढं बघूया आपण. तर पाच, गॉल फ्लाय इज द इम्पॉर्टंट पेस्ट ऑफ क्रॉप. तर गॉल फ्लाय हे जे कीटक आहे का रोग आहे हे अगोदर आपल्याला माहीत करून घ्यायला पाहिजे. तर गॉल फ्लाय हे कीटक आहे. तर कशावरचं आहे महत्त्वाचं, तर पहिलं त्यांनी एम सी क्यू दिलं व्हीट, व्हीटवरचं आहे का? नाही. मग कॉटन, कॉटन तर आपलं अजून झालेलंच नाही. पॅडी, तर बाळांनो पॅडीवरचं महत्त्वाचं इन्सेक्ट ज्याला आपण पेस्ट म्हणणार कोणतं आहे, तर ते गॉल फ्लाय. कोणतं आहे? गॉल फ्लाय. तर शिकवित असतानाही तुम्हाला सांगितलं होतं की गॉल फ्लाय हे महत्त्वाचं काय, पॅडीवरचं कीटक आहे. तर याच पद्धतीने आपल्याला इथं आपण जे बघितलं होतं डिसीजबद्दल, इथं आता पेस्टबद्दल बघायचं आपल्याला. आता व्हीटवरचं कोणतं महत्त्वाचं कीटक आहे, कट वॉर्म आहे, टर्माइट्स आहे, रॅट्स आहे. तर इथं आपल्याला हे एम सी क्यू तयार करता येतं, रॅट इज द इम्पॉर्टंट पेस्ट ऑफ, किंवा डॅडॅस इज द इम्पॉर्टंट पेस्ट ऑफ व्हीट क्रॉप, असं योग्य राहणार, म्हणजे कोणतंही कीटक आपल्याला इथं लिहिता येणार आहे. नंतर पॅडीवर डॅडॅस इज द इम्पॉर्टंट पेस्ट ऑफ पॅडी, इथं दिले गॉल फ्लाय आहे, स्टेम बोरर आहे, राईस इस्पा आहे, असं. नेक्स्ट ग्राउंडनट, डॅडॅस इज द इम्पॉर्टंट पेस्ट ऑफ ग्राउंडनट, ग्राउंडनटचं महत्त्वाचं कीटक कोणतं आहे, ॲफिड्स आहे, रूट ग्रब्स आहे, है ना. तर आता हे तीन क्रॉप आहेत, दुसरे क्रॉप कोणते, ग्राम राहिलेले आहे. ग्रामवरचं महत्त्वाचं पेस्ट कोणतं आहे, ग्राम पॉड बोरर, है ना. डॅडॅस इज द इम्पॉर्टंट पेस्ट ऑफ ग्राम, असं विचारलं तर ग्राम पॉट बोरर. नंतर क्रॉप कोणतं राहिलेलं आहे, कोणतं, सोयाबीन राहिलेलं आहे, ना. डॅडॅस इज द इम्पॉर्टंट पेस्ट ऑफ सोयाबीन, असं विचारलं तर आपण काय लिहिणार, स्टेम बोरर बघितलं आपण, है ना, महत्त्वाचं कीटक आहे कशावरचं, सोयाबीनवरचं. ओके, तर असे भरपूर तुम्हाला एम सी क्यू तुम्हाला स्वतः काढता येतात. तर ते तुम्ही स्टडी करण्यासाठी हे एक्झरसाईज बघणं आवश्यक आहे, फक्त लेक्चर घेऊन चालणार नाही, तर तुम्ही स्वतःहून काम करायचं, तुम्ही स्वतः लिहून बघायला पाहिजे. तर आई वडील सुद्धा खुश होणार की माझी मुलगी बसत आहे अभ्यास करत, माझा मुलगा अभ्यास करत बसत आहे. तर बाळांनो आई वडिलांना खुश ठेवा, तर तुम्हाला जीवनामध्ये काही कमी पडणार नाही. तर नेहमी आपण सांगतो, तर हे तुम्हाला डायलॉग देत आहे की जेणेकरून खानसर वर्गामध्ये शिकत आहे असं तुम्हाला वाटणार. नेक्स्ट बघूया, मेक द पेअर्स, यालाच आपण मॅच बिटवीन ग्रुप ए अँड बी असंही म्हणतो. तर इथं जोड्या लावा, काय, जोड्या
लावा, तिथे आपल्याला काय लावायचे आहेत, जुळ्या लावायच्या आहेत बाळांनो. तर पहिलं काय वीट. आता आपण पहिले कंपॅरिझन करायला पाहिजे की बाबा ग्रुप एमध्ये काय क्रॉपचे नाव आहेत, ग्रुप बीमध्ये काय बॉटॅनिकल नेम दिलेले आहेत. इथं बॉटॅनिकल नेम पूर्ण अंडरलाईन केलेली आहे, लॅटिन वर्ड आहे, अंडरलाईनची इथं गरज नसायला पाहिजे, आणि ते एकच अंडरलाईन केलेली आहे, तर थोडं इथं चुकलेलं आहे, सो नो डाऊट. तर व्हीट क्रॉप, आता व्हीट क्रॉपचं बॉटॅनिकल नेम काय असणार आहे बाळांनो, आता एक एक आपण बॉटॅनिकल नेम बघूया. अराचिस हायपोजिया हे कशाचं बॉटॅनिकल नेम असणार आहे, अराचिस हायपोजिया हे कशाचं बॉटॅनिकल नेम आहे, तर बाळांनो ग्राउंडनट. ओके, तर सिसर ॲरॅटिनम हे कशाचं बॉटॅनिकल नेम आहे, सिसर ॲरॅटिनम विचार करा, ग्राम, तर इथं दिलेलं आहे का ग्राम, नाही, तर आपण एक क्रॉप इथं ग्राम ॲड करून घ्यायचं. पाचवी क्रॉप लिहा इथं, कारण पाचवी बॉटॅनिकल नेम आहे, तर पाचवी क्रॉप तुम्ही इथं लिहायला पाहिजे. तर नेक्स्ट बघूया ओरायझा सटायवा. आता ओरायझा सटायवा इज अ बॉटॅनिकल नेम ऑफ पॅडी, इथं पॅडी दिलेलं आहे का, नाही, पण तुम्ही लिहा इथं आणि त्याला मॅच करा. ओके, नंतर ट्रिटिकम ॲस्टिवम, ट्रिटिकम ॲस्टिवम हे कशाचं बॉटॅनिकल नेम आहे, तर व्हीट क्रॉपचं ट्रिटिकम ॲस्टिवम हे बॉटॅनिकल नेम आहे. नेक्स्ट ग्लायसिन मॅक्स, ग्लायसिन मॅक्स कशाचं बॉटॅनिकल नेम आहे, व्हीटचं आहे का, नाही, ग्राउंडनटचं नाही, मग राहिलेलं काय, सोयाबीन, तर ग्लायसिन मॅक्स हे सोयाबीनचं बॉटॅनिकल नेम आहे. तर या पद्धतीनं तुम्ही मॅच बिटवीन ग्रुप ए अँड बी तयार करायला पाहिजे. आणखीन दुसरं, आपल्याला इकडं क्रॉपचे नावं देता येतात, इकडं व्हेरायट्या देता येतात, है ना, इकडं क्रॉपचे नावं द्यायचे. सपोज आणखीन एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की इथं तुम्ही पाचवी क्रॉपचे नावं लिहा परमानंट, हां, वीट, ग्राउंडनट, सोयाबीन, ग्राम आणि काय राहिलेलं आहे, पॅडी. ओके, तर इथं चार नंबर पॅडी घेऊ आपण, चार नंबर काय घ्यायचं, पॅडी, आणि पाच नंबर, पाच नंबर काय घ्यायचं, काय राहिलेलं आपलं, पॅडी आणि ग्राम, तर पाच नंबरवर आपण ग्राम घेऊया. ओके, तर हे आपण घेतलं ग्राम. ओके, तर हे एक्स्ट्रा तुम्ही कसे तयार करायला पाहिजे, तर इकडं आपण व्हरायटी घ्यायला पाहिजे. सपोज इथं आपण चापा घेतलं, है ना, तर चापा कशाची व्हरायटी असणार आहे, ग्रामची असणार आहे. इथे सपोज आपण कल्याण सुना घेतली, कल्याण सुना कशाची व्हरायटी आहे, व्हीटची आहे. नंतर इथं एस बी इलेवन घेतलं आपण, तर ग्राउंडनटची आहे. नंतर क्लार्क घेतलं आपण, सोयाबीनची आहे. नंतर आंब्या मोहर घ्या किंवा बासमती घ्या, असं घेऊन आपण तुम्ही एक्झरसाइज वाढ करा, म्हणजे तुमचं परफेक्ट होणार. नंतर डिसीजचे नावं घ्या इथं, पेटचे नावं घ्या इकडं, क्रॉप हेच असू द्या. तसे तुम्हाला 10-11 पेयर्स तुम्हाला तयार करता येणार, करणार तुम्ही. नंतर मी बघणार आहे तुमची एक्झरसाइज की किती होमवर्क तुम्ही केलेलं आहे, डेट टाकून तुम्ही एक्झरसाइज सॉल्व करा, दररोजच्या दररोज काम करा, तर आपलं काम पेंडिंग पडणार नाही. दररोजचे लेक्चर बघायचे आपल्याला, तर ते मागचं टेन्शन राहणार नाही. तर नेक्स्ट बघूया आपण सी, क्वेश्चन नंबर 1 मधलं सी, फाइंड द ऑड वन आउट, है ना. तर आपल्याला यामध्ये काय करावं लागणार आहे की चार शब्द किंवा तीन शब्द देणार आहेत, त्यापैकी एक शब्द ऑड राहणार आहे, म्हणजे त्यामध्ये मेळ खाणार नाही, है ना, त्यालाच आपण ऑड म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, ऑड म्हणणार आहोत, ते ऑड राहणार आहे. तर ते ऑड आपल्याला बघायचं आहे कोणतं ऑड आहे, आणि त्याला बाहेर काढायचं आहे, म्हणजे त्याला अंडरलाईन करायचं आहे, किंवा तो कोणता शब्द आहे की याच्यामध्ये बसणार नाही, या गटामध्ये बसणार नाही, या ग्रुपमध्ये तो बसणार नाही, त्यालाच म्हणतात फाइंड द ऑड वन आउट. ओके, तर पहिलं विचारलेलं आहे चाफा. आता चाफा हे का असणार आहे, ग्रामची व्हेरायटी आहे. ओके, कल्याण सोना हे व्हीटची व्हेरायटी आहे, ब्रॅग हे कशाची, सोयाबीनची व्हेरायटी आहे. आता ग्लुटेन हे काय, कुणाची व्हेरायटी आहे का, नाही आहे. मग ग्लुटेन हे काय,
व्हीट मधलं प्रोटीनचं एक भाग आहे. त्यामुळं जे ब्रेड क्वालिटी, चपाती क्वालिटी येणार आहे, ग्लुटेनमुळे येणार आहे. तर हे वेगळं शब्द आहे. हे काय? त्या व्हीटमधलं कंटेन आहे. ओके, तर हे वेगळं आहे. तर याच पद्धतीने आपल्याला इथं वेगळे आपल्याला तयार करता येतात. तर इथं आपण बघूया दुसरं टेक्स्टबुकमध्ये दिलेलं पॉड बोरर. आता पॉड बोरर हे काय? कीटक आहे. टिक्का हे काय? डिसीज आहे. कशावरचं? ग्राउंडनटवरचं आहे. गॉल फ्लाय काय? हे पेस्ट आहे, याला आपण इन्सेक्ट म्हणणार. तर हे कशावरचं आहे? पॅडीवरचं आहे. आणि स्टेम बोरर हे काय? इन्सेक्ट आहे. कशावरचं? सोयाबीनवरचं. मग आता बाळांनो इथं बघा, हे कीटक आहे म्हणजे पेस्ट आहे, इन्सेक्ट आहे. आणि गॉल फ्लाय हे सुद्धा आहे, आणि स्टेम बोरर हे सुद्धा पेस्ट अँड इन्सेक्ट आहे. आणि टिक्काच हे काय? डिसीज आहे. काय? डिसीज आहे. म्हणजे हे डिसीज हा वेगळा आहे. काय? वेगळा, या गटामध्ये बसणार नाही. नेक्स्ट बघूया आपण टर्माइट्स. तर टर्माइट्स काय? कीटक आहे का डिसीज आहे? डिसीज आहे. सॉरी, डिसीज नाही, पेस्ट आहे, कीटक आहे व्हीटवरचं, आहे ना. विल्ट काय? रोग आहे म्हणजे डिसीज आहे. रस्ट काय? डिसीज आहे. कशावरचं? व्हीटवरचं आहे. मोज्याक काय? डिसीज आहे. कशावरचं? सोयाबीनवरचं. म्हणजेच मोज्याक, रस्ट आणि विल्ट हे तिन्ही एका गटामध्ये मोडणार आहे. हे डिसीजेस आहे, हे रोग आहेत. आणि टर्माइट्स हे काय? फक्त इन्सेक्ट आहे व्हीटवरचं. तर हे वेगळं आहे, है ना. नेक्स्ट बघूया आपण फोर्थ, ग्राउंडनट, व्हीट, पॅडी. आता विचार करा, थोडं कन्फ्यूज करणार आहे. ग्राउंडनट ही क्रॉप आहे, व्हीट ही क्रॉप आहे, पॅडी क्रॉपच आहे, तिन्ही क्रॉप आहेत. मग तिघांमध्ये फरक काय आहे? तर व्हीट आणि पॅडी हे स्टेपल फूड आहे किंवा सिरियल क्रॉप आहे. काय? सिरियल क्रॉप आहे. आणि ग्राउंडनट हे ऑइल सीड क्रॉप आहे. काय? ऑइल सीड आहे. तर आपण ग्राउंडनट हे वेगळ्या गटामध्ये मोडतं, या गटामध्ये नाही. तर असे तुम्हाला भरपूर तयार करता येणार. तर फॅमिली घ्या, है ना, फॅमिली घ्या, त्यामध्ये बॉटनिकल नेम टाका. व्हेरायटी घ्या, त्याच्यामध्ये फॅमिली घ्या, है ना. डिसीजेस घ्या आणि त्यामध्ये इन्सेक्ट घ्या, पेस्ट, है ना. तर व्हेरायट्या घ्या आणि त्यामध्ये एका पिकाच्या व्हेरायट्या तीन घ्या आणि दुसऱ्या पिकाची एक व्हेरायटी टाका त्याच्यामध्ये. तर काय होणार की या एका पिकाच्या तीन व्हेरायट्या सपोज आणि दुसरी पिकाची एक. तर या पद्धतीनं तुम्हाला हे फाइंड द ऑड वन आउट तयार करता येतात. तर तुम्ही प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त तयार करा. आणि जे विद्यार्थी जास्तीत जास्त तयार करणार त्याला आपण बक्षीस ठेवूया, कोण जास्त तयार करणार. ओके, नेक्स्ट बघूया डी. क्वेश्चन नंबर वन मधलं डी, राईट, ट्रू ऑर फॉल्स, है ना, चूक किंवा बरोबर. तर यामध्ये पहिलं दिलेलं आहे, ऑइल कंटेंट इज ग्राउंडनट सीड व्हॅरीज फ्रॉम 45 to 55%. आता ग्राउंडनट यामध्ये तेलाचं प्रमाण किती असते? 45 to 55. म्हणजेच हे कसं आहे? राईट आहे. कसं आहे? राईट आहे. ओके, आणि इथं जर त्यांनी 20 to 21 दिलं असतं तर रॉंग झालं असतं. असं तुम्ही तयार करा. तुम्ही या हे सॅम्पल दिलेलं आहे आणि यावरून आपल्याला तयार करायचे की आणखीन आपल्याला इथं पर्सेंटेज बदलायचं. तर ते काय असणार? फॉल असणार. मग तर तसंच आपल्याला सोयाबीनचं ऑइल कंटेंट बघता येतं, पुढं दिलेलं आहे. नेक्स्ट, सोनालिका इज द इम्पॉर्टंट व्हेरायटी ऑफ पॅडी क्रॉप. आता विचार करा, सोनालिका ही जात कशाची आहे? कशाची आहे सोनालिका? व्हीटची आहे. इथं काय विचारलं आपल्याला? पॅडी म्हटलेलं आहे त्यांनी. मग बरोबर असणार का? नाही, रॉंग. दिस सेंटेन्स इज रॉंग आहे. म्हणजेच काय? फॉल्स आहे. काय म्हणणार याला? फॉल्स. ओके, तर इथं लिहायला पाहिजे फॉल्स. हां, तर तिसरं सॅम्पल दिलेलं आहे, सोयाबीन कंटेन अबाउट 41% प्रोटीन अँड 20% ऑइल. तर सोयाबीन यामध्ये प्रोटीनचं प्रमाण 41 आहे की नाही? आहे.
दुसरा ऑइल विचारलेला आहे 20% ऑइल म्हटलं बरोबर आहे. तर हे सेंटेंस जे आहे अगदी बरोबर आहे. तर हे जर आपल्याला तयार करायचं असेल तर सोयाबीन कंटेन अबाउट 20% प्रोटीन अँड 41% ऑइल असं लिहून बघा आणि तो सेंटेन्स कसा असणार आहे मग रॉंग तुम्हाला कन्फ्यूज कस करणार असणार आहे असंही विचारू शकतात. तर असं आपण तयार करायला पाहिजे. नेक्स्ट 4 ग्राम इज द मोस्ट इम्पॉर्टंट खरीप क्रॉप इन इंडिया. बघा ग्राम कसा आहे, ग्राम कसा आहे, खरीप आहे का नाही. खरीप कशाला म्हणणार आपण, पावसाळ्यामध्ये जे पिकाची लागवड होते त्याला खरीप म्हणणार. आता ग्राम आपल्या खरीपमध्ये येणार का नाही येणार, म्हणजे हे सेंटेन्स कसं आहे रॉंग आहे. तर आपण असं तयार करायचं, ग्राम इज मोस्ट इम्पॉर्टंट रबी क्रॉप इन इंडिया, तर तेव्हा ते ट्रू असणार आहे. तर तुम्ही तयार करून बघा. नेक्स्ट, व्हीट हॅज गुड ब्रेड मेकिंग क्वालिटी अमंग ऑल सिरियल, है ना. तर व्हीट हे जे पीक आहे त्याचं जे धान्य आहे ब्रेडसाठी चांगल्या क्वालिटीचं आहे धान्य. जर ज्वारीपासनं ब्रेड तयार करणार का पण नाही, तर व्हीटपासनं तयार होतं कारण की त्याच्यामध्ये काय आहे ग्लुटेन नावाचं प्रोटीन आहे, त्यामुळं ब्रेडची क्वालिटी चांगली असते. मग हे सेंटेन्स कसं आहे राईट आहे. तर आपण असंही लिहायला पाहिजे, इथं काय लिहायला पाहिजे, पॅडी हॅज अ गुड ब्रेड मेकिंग क्वालिटी. तर ते कसं असणार रॉंग असणार आहे. तिथं तुम्ही व्यवस्थित ट्रू फॉल्स आणखीन तयार करू शकतात. इथं अनेक व्हरायटी आहेत, व्हरायटीचे नावं लिहा आणि करेक्ट क्रॉप टाका तर ट्रू असणार आहे. रॉंग क्रॉप टाकायचं आहे ना, तर बासमती इज अ व्हरायटी ऑफ व्हीट लिहायचं तर रॉंग असणार आहे. ऑइल कंटेंट लिहा आहे ना, प्रोटीन कंटेंट लिहा. दुसरा लिहा ग्राम प्लांट लूज सिक्रेट मॅलिक ॲसिड असं लिहा तर ते करेक्ट असणार आहे. असे तुम्ही वाक्य तयार करा आणि असे वाक्य तयार केल्यामुळं जेवढे प्रश्न तुम्ही काढणार तर त्याचं उत्तर तुमच्याकडे असणार आहे. तर जास्तीत जास्त प्रश्न काढा तर तुम्हाला उत्तर माहीत असणार आहे. तर क्वेश्चन नंबर 1 आपण पहिलं बघितलं MCQ, दुसरं बघितलं मेक पेअर्स, तिसरं काय बघितलं आपण फाइंड द ऑड वन आउट, चौथं बघितलं आपण ट्रू ऑर फॉल्स. विद्यार्थी मित्रांनो इथं आपण थांबूया. क्वेश्चन नंबर 2 हे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहो. आता प्रत्येक व्हिडिओ आपलं 30 ते 40 मिनिटाचंच आपण बनवणार आहो कारण की लेंथी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत नाही आणि तुम्ही इंटरेस्ट दाखवित नाही, यासाठी शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला लवकर बघता येतं आणि त्याच्यावर व्यवस्थित स्टडी करता येतं. तर धन्यवाद. जय जवान जय किसान.